त्यानंतर ब्राझीलची उच्चभूमी प्रदेश. हे आहे शाळेचं मैदान, आणि एवढं मोठं मैदान जवळपास तरी कुठल्या शाळेला नाही आहे असं. हे पंचमीचे झोके सुद्धा लावलेले आहेत, ते सुद्धा खेळत आहेत ते मुलं. आणि इकडे पाण्याची टाकी इथे आहे ना, इथे व्हॉलीबॉलचं ग्राउंड होतं असतं. आता पावसाळ्यामुळे व्हॉलीबॉलचं ग्राउंड नाही आहे, तर ते व्हॉलीबॉलचे सामने वगैरे होतात तिथे. आपल्या संघाने 3 वर्ष सलग आता फायनल मारलेले, आता यावर्षी सुद्धा आपण पाहू. शाळा सुरू आहे तसं ते मुलं वगैरे खेळत आहेत. आणि या शाळेचा इतिहास असा, तर या शाळेतून इतके लोक, असंख्य लोक नोकरीला लागले या शाळेत शिकलेले. माझे वडील म्हणा, मोठे बाबा आहे, ते बरेचसे सगळे लोक आहे ना नोकरीला लागले. आणि आमच्या गावात जवळपास 35 ते 40 पोलीस कर्मी आहेत, आणि ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदार, कलेक्टर पर्यंत आमच्या गावाने मजल मारलेली आहे. तर आमच्या गावातले लोक कलेक्टर इंग्लंडला आहेत काही, तिकडे तितक्या दूर दूर आहेत. म्हणजे एवढ्या सर्वसामान्य परिस्थितीतून हे पाय कसे आले, तर सर्वसामान्य परिस्थितीतून निघून, एवढ्या गरिबीतून निघूनही आज आमच्या गावचं खरंच नाव हे अभिमानानं सांगावं असं वाटतं. आणि प्रत्येक लोक अभिमानानं सांगत असतात तसं. आमचं गाव हे यवतमाळ जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आहे, जिथे सर्वात जास्त म्हणजे साक्षर लोक राहतात आणि सुशिक्षित लोक होते जे इथून नोकरीला लागले. दरवर्षी आमच्या इथनं नोकरीला लोक लागतात. चला हे पाय कसे जमले, डोळे आले का रे तुझे? मग हिरो आहे का तू? अच्छा अच्छा, काय कबड्डी खेळतात तिथे शाळेच्या. हे रेड मारून दाखव. हा, याची रेड आहे का सर? पकड पकड लवकर, बरोबर. अरे भाई पा, त्यांची टेक्निक भारी आहे. ते तू त्यांना सोडलं म्हणून गेला ते. पा, या सगळ्या आठवणी आहेत. आता इथे जे शाळा शिकले असतील ना आमच्या गावातले लोक, त्या सगळ्यांच्या आठवणी आहेत इथे. तर या आठवणी आता त्यांना कुठेतरी आठवण येईल की ते इथे सुद्धा शिकून गेले, आपल्या बालपणीच्या आठवणी त्यांना आठवण येतील. हे बाई, लहान 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 मुले. बाई काय काढत आहे तू हातावर? काय काढत आहे तू? फुल. फुल. तुझं नाव काय? खुशी. खुशी. आणि आडनाव तुझं? खुशी राजू साखरे. खुशी राजू साखरे. बापरे बाप, म्हणूनच तू एवढी गोड आहे. साखरे आडनाव, त्यात खुशी आहे की नाही, सगळे एकत्र झालेलं आहे. पाय काय करतात आता? हिला पण काढू देणार की काय तू? सगळ्यांना काढून दे, टॅटू आर्टिस्ट होणार तू. हा वा, टॅटू आर्टिस्टची सुरुवात इथून होते बरं. खरे कलाकार गावात असता. पा सगळ्या कशा जमल्या, ते काय 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 ना काय काय ना काय खेळत आहेत सगळे. आणि बाहेरगावी आता आमच्या घराण्यातल्या किंवा सगळ्या ज्या ताई वगैरे असतील ना, त्यांना सुद्धा आठवण येणार त्यांचे दिवस लहानपणीचे, तिथे कसे खेळायच्या, काय करायचं. मुलींना शिक्षण घेण्याकरिता म्हणजे थोडी बंधनं असतात. पूर्वी बंधनं असायची जेव्हा माझी आई किंवा त्यांच्या काळात, फार बंधनं असायची, जास्त बाहेर नाही निघू द्यायचं. पण आज असं खेळून वगैरे खेळताना पाहून त्यांना पण आनंद होणार की आता जास्तीत जास्त शिक्षणाप्रती लोक जागरूक झालेले आहेत, की मुलींना पण आपण शिकवलं पाहिजे असं. इथे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ मोहदी, भाऊसाहेब सुधाकरराव नाईक विद्यालय मोहदी. इथे 6वी ते 11वीपर्यंत शिकवलं जातं, आणि इथेसुद्धा खूप म्हणजे विद्यार्थी इथेसुद्धा शिकलेत. आता हे पहा इकडे गावी कशी शाळा चालते. ते आमचे काका आहेत बरं, शंकर अंकल, आता तेच इथे शिक्षक आहेत. हे पहा, मध्ये आहे ना फार गर्मी वगैरे होते ना, म्हणून ते आहे ना इथे शिकवत आहेत मुलींना, यांना त्यांना बसवून असं. इकडे मध्ये आता तापत असेल ना, तर त्यामुळे त्याला म्हणतात झाडाखालची शाळा. कसे शिकवतात पाहू आपण. डिस्टर्ब झाले ते, पण यांचे पा काढायला हवं. चला आपणच बोलू त्यांना. हे सगळे सबस्क्रायबर आहेत आपले गावातले. उत्तर तुम्हाला या भौगोलिक स्पष्टीकरणाच्या माध्यमातून अंकल उत्तर सोडवायचं आहे. पहिला प्रश्न आहे, नकाशातील
समता रेषेचा विचार करता ब्राझील मधील सरासरी तापमान पेक्षा किती? 4.1 आणि 4.2. 4.1 या आकृतीमध्ये या नकाशावर आणि खाली दिलेल्या जो स्तंभालेख आहे त्यामध्ये ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेचा छेद रेषा, त्यानंतर ब्राझीलची उच्च भूमी प्रदेश या स्तंभालेखावरून किंवा एक वेळ काय झालं, मी व्हॉलीबॉल खेळतो, कोणा कोणाला माहित आहे? हा एक दोन सगळ्यांनाच माहित आहे इथं. हा तर व्हॉलीबॉल खेळतो आपले. तर मी आहे ना हरलो होतो एका ठिकाणी, हरलो मी म्हणजे सामन्यात हरलो असं. तर मला आहे ना खूप दुःख झालं, खूप दुःख झालं. मी टेन्शनमध्ये, मग अंकल मला आहे ना तिथं पुसदला भेटले एकदा. तर अंकलला मी विचारलं, म्हटलं की लोक म्हणायचे की हार सहन करायला पाहिजे, बरोबर? तुम्ही जर लोकांजवळ गेला तर तुम्हाला लोक म्हणतात की हार सहन करायला शिका, हार सुद्धा पचवायला शिका. तर मी अंकलला म्हटलं, लोक मला सगळे म्हणतात की तू हार पचव, ही हार पचवायला शिकायला पाहिजे. तर हार पचवायची की नाही पचवायची? म्हटलं पचवायची असं लोक म्हणतात, पण अंकलचं उत्तर वेगळं होतं. तुम्हाला ते उत्तर मी कायम लक्षात ठेवलं बरं, म्हणजे ते नकळतपणे सांगून गेले असतील किंवा काही झालं असेल, पण मी त्यांचं उत्तर लक्षात ठेवलं. ते उत्तर कसं होतं माहिती आहे का? हार पचवायची नाही म्हणे. म्हटलं मग हे आता सगळ्यात पहिलं उत्तर तुम्ही दिलं मला, ठीक आहे. आता तुम्हाला आठवण आहे की नाही माहिती नाही, तर तुम्हीच उत्तर दिलं की हार पचवायची नाही म्हणे. म्हटलं हे वेगळं उत्तर आहे बाबा काहीतरी. तर म्हणे हार पचवायची नाही म्हणे, कारण म्हणे तुम्ही म्हणे जर एखादं व्यसन करसाल, दारू पिसाल, सिगरेट पिसाल, कुठलीही गोष्ट, ते तुम्हाला आधी सहन होणार नाही, त्याच्यानंतर तुम्ही त्याला पचवायला लागसाल, मग ते तुम्ही सहन करायला शिकाल, आहे की नाही, मग ते सवय लागणार. तर अंकलचं उत्तर त्याच्यावर असं होतं की हार पचवायची नाही, हार सहन करायची नाही, नाही तर हारायची सवय लागते. मग हारायची सवय कधी लावून घ्यायची नाही, पण पचवायची नाही याचा अर्थ असाही नाही की मग काहीतरी नासधूस करायची, त्याच्यातून संघर्ष करायचा, पण हार सहन नाही करायची, एक चीड ठेवायची मनात. आपण कुठे हारलो, कुठे आता तुम्हाला परीक्षेत कमी मार्क पडले, तर हार सहन नाही करायची की अरे मला कमी मार्क पडले, आता जाऊ दे, पडले तर पडले, काही नाही होत. असं लोक म्हणतात पा, अरे पडलेत पडले, फेल झालात झाला, काही नाही होत. फक्त ते कसं, त्यांना भीती असते की तुम्ही बरं वाईट काही करू नये तुमच्या स्वतःसोबत, आहे की नाही, त्याची त्यांना भीती असते म्हणून ते म्हणतात. पण आपण स्वतःसोबत बरं वाईट तर करायचंच नाही, पण हार सुद्धा सहन करायची नाही, कमी मार्क पडले ते सुद्धा सहन करायचं नाही, जिद्दीनं पेटायचं, ते चिडून राहायचं त्याच्यावर, एक चीड, रोष. असं कसं, आता तुम्ही तुमच्या मुलामुलांमध्ये भांडण झाल्यावर म्हणत असाल ना की तू मला असा बोलला, थांबते ना मला असं कसं काय बोललं, मग असं मार्क पडल्यावरही तसंच करायचं, करून पाहायचं कमी का पडले, का पडले मला कमी पडायलाच पाहिजे, असं ही जिद्द ठेवायची, सहन नाही करायचं. ते राग आलाच पाहिजे, तुम्ही फेल झाल्यावर राग येत नसेल, हरल्यावर राग येत नसेल तुम्हाला, तर मग तुम्ही काय, राग सगळ्याला येते, आलाच पाहिजे. ते हे पा, तर ही आहे शाळा आणि आज सर आहेत आमच्यासोबत. सर तुमचा परिचय द्या. नमस्कार, मी सुधीर हरिदास बदुकले. अच्छा, सध्या माझ्याकडे मोदीचा चार्ज आहे. अच्छा अच्छा, मुख्याध्यापक म्हणून आहात ना तुम्ही इथे. आम्ही व्हिडिओ बनवायचं म्हणजे कारण काय की म्हणजे जुने जे लोक होते सगळे शिक्षक इथे शाळा शिकून मोठे मोठे अधिकारी वगैरे झालेत, ते आता काही इकडे आहेत, काही बाहेरगावी आहेत असं. तर आजही म्हणजे शिक्षणाची ओढ आहे का गावातल्या मुलांना, तुम्हाला काय वाटतं? आज पण जिल्हा परिषद शाळेमध्ये पटसंख्या बऱ्यापैकी आहे का, आणि ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद शाळेशिवाय तेवढा पर्याय राहत नाही विद्यार्थ्यांकडे, कारण पालकांची आर्थिक स्थिती तेवढीशी बरोबर नसते, त्यामुळे कसं विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेला आजही प्रिफर करतात. हे इथले येतात आता, पण म्हणजे आधी सारखं आहे का की शिक्षणाकडे जास्त येणे पाहत नाही किंवा आवर्जून पाठवतात, असे कंटिन्यू येतात ना मुलं, रेग्युलर असतात की शाळा बुडवली आज आले नाही, ग्रामीण भागात तसं चालतं त्याच्यात. पण काही जे सीझन राहते आता वीट भट्टीवर काही पालक आपल्या विद्यार्थ्यांना पण मुलांना पण घेऊन जातात वीट भट्टीवर, बरोबर, तसेच काही कारखान्यावर वगैरे जातात, तेव्हा मग हे होते विद्यार्थी काही काही पिरियड मध्ये कमी राहा, उपस्थिती कमी राहा, बरोबर. आणि आता हे जे सगळे गावातले आपल्या गावातले जे कर्मचारी लागलेले आहेत त्यांना काही सांगाल का तुम्ही की त्यांची शाळा आहे तशीच आहे आजही की बदल खूप झाला? जे काही
जे काही विद्यार्थी आपल्या जिल्हा परिषद शाळेत शिकून मोठे झालेले आहे, तर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आजही शाळा जशी आहे तशीच आहे, तशीच आहे आणि तीच आपुलकी, तसेच शिक्षक तसेच आहे. आणि तुम्ही, तुम्हाला अनुभव आला असेल की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये भरपूर शिकले असाल, परंतु जिल्हा परिषद शाळेचे जे शिक्षक आहे, म्हणजे प्राथमिक शिक्षकांचा लढा अलगच असतो, वेगळा असतो तो लढा जो लागलेला असतो, ते सुटत नाही. जेव्हा विद्यार्थी मोठे होतात तेव्हा मग शिक्षक लोक ते आपुलकीने एवढे बोलत नाही, बरोबर, परंतु जिल्हा परिषद मध्ये शिक्षक लोक ते कधी पण भेटले तरी कधी पण ते बोलतात, ओळख विद्यार्थी आमचा दर्शन कधी बी आला तर बोलतात समजा, आणि तुम्ही बी एवढे आपुलकीने इथे आलात समजा. बरोबर, चला धन्यवाद. हो, तर आता जेव्हा कोणी नसताना म्हणजे सुट्ट्या वगैरे असतात शाळेला, तेव्हा आम्ही जेव्हा सगळे येतो ना, म्हणजे कर्मचारी वगैरे सगळे येतात, दादा ते लागलेले आहेत ते, तर इथे सगळे क्रिकेट खेळतात, ही असते पिच आणि इथे क्रिकेट खेळतात. इथे म्हणजे खूप मजा येते आणि इकडे व्हॉलीबॉल सुरू असतो. तर म्हणजे जेव्हा सुट्टी वगैरे असते शाळांना, उन्हाळ्यात म्हणा किंवा कुठल्या सणासुदीला असं दिवाळीला वगैरे, तर तेव्हा आम्ही सगळे मग इथे छान क्रिकेट खेळत असतो. आणि हा पहा, हा घनदाट, हा झाड, हा झाड, या झाडाच्या सावलीत आम्ही तिकडे बसत असतो मस्त. जे जे आऊट झालं ते तिकडे येऊन बसायचं किंवा तिकडे बसायचं मागे त्या याच्यावर, त्या ओट्यावर. आणि सरांनी सुद्धा छान मुलाखत दिली आपल्याला, की त्यांनी सांगितलं की आजही शाळा तशीच आहे. आणि शाळेचं पटांगण पाहा तुम्ही किती मोठं आहे, खूप मोठं आहे असा गोलचा गोल, आणि त्याची देखरेखसुद्धा चांगल्या प्रकारे केलेली. तर आजचा असा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कळवायला विसरू नका. आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर. प्रत्येक व्हिडिओ आवडणार नाही, पण काहीतरी व्हिडिओ आवडतीलच तुम्हाला. तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांना वगैरे त्यांनासुद्धा सजेस्ट करा. तर आजचा हा असा शाळेचा व्हिडिओ, गावाकडची शाळा, मला वाटलं तुम्हाला असं दाखवावं असं म्हणून, तर आधी हे दाखवू चला.